साक्री येथील गॅस गोडाऊनचे कुलूप तोडून दोन संशयितांनी एक लाख सतरा हजार आठशे बत्तीस रुपये किमतीचे एकशे चौवेचाळीस गॅस सिलेंडर लंपास केल्याची घटना घडली होती या प्रकरणी साखरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार साक्री तालुक्यातील भांडणे शिवारामधून अंजना पोपट पवार राहणार कामगार कॉलनी यांच्या इंडियन गॅस गोडाऊनचे शटर कुलूप तोडून दोन चोरट्यांनी गॅस गोडाऊनमधून भरलेले असताना एकशे चौवेचाळीस सिलेंडर असा एकूण एक लाख सतरा हजार आठशे बत्तीस रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकानं फिरवीत नवापूर तालुक्यात येथील संकेत सुरेश रमेश गावित व त्याचा साथीदार योहान जोनू गावित राहणार आणटीपाडा तालुका नवापूर निलेश फर्माजी गावीत प्रभू शेळा गावीत राहणार उच्च शेवडी तालुका नवापूर अनिल भामट्या गावीत राहणार बर्डीपाडा तालुका नवापूर यांना ताब्यात घेतले तसेच भंगार व्यापारी मोसिन उर्फ मुस्ता उस्मान मिर्झा शास्त्रीनगर तालुका नवापूर यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ताब्यात घेतले यांच्याकडील एकशे चौवेचाळीस सिलेंडर असा एकूण एक लाख सतरा हजार आठशे बत्तीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगेत केला सदरची कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्चाव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुण अन्वेषण शाखेचे शिवाजी बुधवंत पोलीस उपनिरीक्षक योगेश राऊत पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय पाटील पोलीस हेडकॉन्स्टेबल रफिक पठाण श्रीकांत पाटील संदीप थोरात संदीप सरग प्रकाश सोनार गौतम सपकाळे पोलीस शिपाई राहुल सानप सुनील पाटील दीपक पाटील या पथकानं केली आहे एम डीटीव्हीसाठी अभिजित मोहिते धुळे प्रतिनिधी